हाय फ्रेंड्स, तर आज मी इथे ही अगदी फ्रेश ताजी अशी शेपू घेतली आहे. पूर्ण एक पेंडी इथे मी शेपूची घेतलेली आहे, ती स्वच्छ निवडून घेतली आहे, दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर आता आपण ही कट करून घ्यायची. बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही किंवा ती दातात वगैरे अडकते म्हणून बरेच जण खात नाहीत, तर त्यासाठीच मी आज काही टिप्स तुम्हाला या सांगणार आहेत, जेणेकरून सर्वजणच ही भाजी खातील आणि अगदी आवडीने खातील. तर दातात वगैरे अडकू नये म्हणून आपण ही भाजी पहिल्यांदा एकदम बारीक चिरून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरल्यामुळे काय होते, भाजी दातात वगैरे अडकत नाही. त्यानंतर इथे कढईमध्ये मी आता 2 चमचे तेल गरम केले, त्यामध्ये लसूण घातला आहे बारीक चिरून. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्यात. त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे मी थोडेसे मोठे तुकडे करून घेतलेत, ते घातलेत. ते थोडंसं परतलं की त्यामध्ये आता कांदा घालायचा. एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो घातला आहे. कांदाही आपण आता हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा आहे, हे बघा. त्यानंतर यामध्ये आता ही बारीक चिरलेली शेपू घालायची. शेपू घातली की शेपू आता या कांद्याबरोबर चांगली मिक्स करून घ्यायची. इथे थोडासा भाजी कांद्याबरोबर एकत्र करायला थोडा वेळ लागेल. गॅसची फ्लेम इथे मी मध्यम ठेवलेली आहे. त्यानंतर इथे मी ही मटकीची डाळ एक 1/2 तास पाण्यात भिजत ठेवली होती, तर ती डाळ आता मी यामध्ये घालत आहे. मटकीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा यामध्ये घालू शकता. ही डाळ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी करताना एकदम स्लो गॅसवर ही कधीच करायची नाही, नाहीतर भाजी पिवळी पडते. मध्यम आचेवर किंवा थोड्याशा मोठ्या फ्लेमवरच ही भाजी शिजवायची. भाजी आता एकदा व्यवस्थित मिक्स झाली, त्यातले पाणी जरासे कमी झाले की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. ह्या हिरव्या भाज्यांमध्ये सुरुवातीला मीठ घालायचे नाही. जेव्हा यातला ओलसरपणा कमी होतो तेव्हा यामध्ये मीठ घालायचे, कारण मिठामुळे पुन्हा याला पाणी सुटते. तर त्या पाण्यातच आपल्याला ही भाजी शिजवायची असते. 1-3 मिनिटांनंतर हे बघा, ही भाजी आता आपली व्यवस्थित शिजलेली आहे. आणि अगदी शेवटी यावर 1 चमचा तेल घालायचे आणि तेल व्यवस्थित मिक्स करायचे आणि गॅस बंद करायचा. अगदी छान लागते, नक्की करून बघा.